साहेब विष्णू सानप बोलतोय, लेट्सअप मराठी पत्रकार. आता भारतीय जनता पक्षाने मित्र पक्षाला 4 जागा सोडल्या, त्यामध्ये गंगाखेडचा तुम्हाला सुद्धा ही जागा सोडलेली आहे. एके बाजूला तुम्ही स्वतंत्र लढताय आणि एका बाजूला गंगाखेडला तुम्हाला भाजपने पाठिंबा दिलाय, तुम्हाला जागा सोडली आहे. काय नेमकं गणित? काय नाही, मी भाजपला आणि काँग्रेसला समान अंतरावर पाहतोय. युती कुठेही नाही, 288 जागा मी लढवत आहे. माझ्या आमदाराला तिथं पाठिंबा देत असेल तर त्यांचं स्वागत आहे माझ्यातर्फे एका ठिकाणी. परंतु भारतीय जनता पार्टीच्या महायुती आणि महाविकास आघाडीवर राष्ट्रीय समाज पक्षाची युती नाही. गंगाखेडला जर आमच्या आमदारांना ते पाठिंबा देत असतील तर मी त्यांचं स्वागत करतो तेवढ्या सीटपुरतं. पण बाकी ठिकाणी आमचं कुठेही त्यांचं अलायन्स नाही. मग रत्नाकर गुट्टे आणि त्यांची भाजपची चर्चा झाली की तुमच्याशी चर्चा करून ही जागा सोडली गेलेली? नाही नाही, ती मला काय नाही, माझ्या आमदाराच्या प्रेमापोटी त्यांनी केली असेल, माझ्याशी काही चर्चा नाही. बर, मग हे महाराष्ट्रभर संभ्रम आहे. एका जागेवर जानकर साहेबांची म्हणजे भाजप पाठिंबा देतो, दुसऱ्या जागेवर जानकर साहेब लढतायत, कुठेतरी हे संभ्रम अवस्था आहे. नाही नाही, काय संभ्रम विभ्रम काय नाही, एबी फॉर्म माझा आहे. बर, उद्या जर काँग्रेसने बी आम्हाला एखाद्या मतदारसंघात पाठिंबा दिला तर आमची त्यांचं स्वागत करू. काँग्रेसने तुम्हाला पाठिंबा तरी दिला तरी तुम्ही स्वागत करणार? एखाद्या मतदारसंघात समजा काँग्रेसवाला जर कुठं आमच्या रासपाच्या उमेदवाराला पाठिंबा देत असेल त्याचं आम्ही स्वागत करू. जसं काँग्रेसला उद्धव साहेबाला असू द्या, शिंदे साहेबाला असू द्या, अजितदादाला असू द्या, रासपाच्या बी फॉर्मला जर ते एखादा पक्ष आम्हाला मदत करत असेल तर त्या त्या मतदारसंघापुरतं त्यांचं अभिनंदन. काय हरकत आहे, जेव्हा लायसन आमचे आहे ना, म्हणजे असं काही नाही. परंतु मी महायुती आणि महाविकास आघाडीच्या समान अंतराव करून चाललो आहे. मी माझा पक्ष बळकट करत आहे. विधान परिषद आणि राज्यसभेसाठी मतदान जे केलं तुमच्या आमदारांनी त्याची ही परतफेड भाजपने त्यांनी फेरफार केली असेल भाजपने. एमएलसी आणि राज्यसभेला मतदान 5 वर्षात मागे केलं गुट्टे साहेबांनी, परतफेड भाजपने केली असेल, त्यात प्रश्न. मग तुम्हाला विचारून गुट्टे साहेबांनी हा म्हणजे त्यांना पाठिंब्याची मागणी केली होती का कसं नेमकं? अरे बाबानो, मला माहित नाही, माझा आमदार माझ्या. बर, विशेष म्हणजे ते आता एका एवढ्या एवढ्या जागेसाठी एवढा रुपा करायची काही गरज नाही. महाराष्ट्रात राष्ट्रीय समाज पक्ष महायुती आणि महाविकास आघाडीच्या ठिकाणी सर्व जागा लढत आहे. माझ्या बी फॉर्मवर कुणाचाही कारण नाही. आता एखाद्या पक्षानं जर एखाद्या आमच्या बी फॉर्मला मदत केली तर त्यांना वाईट म्हणायचं का? आणि म्हणजे एखाद्या ठिकाणी उद्या काँग्रेस राष्ट्रवादीने बी द्यावं एखाद्या राष्ट्रीय समाज पक्षाला जिथं आमदार असेल त्याला पाठिंबा, त्यांचंही स्वागत करू. जानकर साहेब, तुम्ही कुठनं निवडणूक लढवणार आहात? मी स्वतः आमदार कधीच होणार नाही. बर, खासदार किलाच राहणार. माझ्या पक्षाचे आमदार वाढवण्यासाठी मी महाराष्ट्रभर फिरणार. आता उत्तर प्रदेश मध्ये बाई इलेक्शन लागले, तिथे प्रचाराला जाणार, तिथे उमेदवार भरलेत मिर्जापूरला मी. बर, अजून अशा कुठल्या जागा आहे की तिथे तुम्हाला भाजपने पाठिंबा द्यायला पाहिजे? नाही नाही, कुठंच नाही, कुठंच नाही, कुठंच नाही भाजप. आता तुमच्याकडून माहिती मिळेल, मला काहीच माहित नाही. बर, मी सर्व ठिकाणी माझ्या बी फॉर्मर जिथं लढतोय तो आमदार माझा आहे, प्रयत्न करतोय. बर, थँक्यू सर. ओके.